ठिकाणांमध्ये आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सातारा शहर जिल्हा आणि इतर ठिकाणांवरून आलेले सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व आपण या ठिकाणी असणारे मान्यवर मंडळी आताच विजयनं स्वतः त्यांनी प्रयत्न करून या प्रभागामध्ये जे आयसोलेशन सेंटर सुरू केलं त्याच्याबद्दल माहिती या ठिकाणी दिली. कोविडच्या विरोधामध्ये किंवा कोविडचे एकंदर सातारा शहरामधली आणि जिल्ह्यातली जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील आपापल्या परीनं प्रत्येकजण त्या याच्याविरोधात लढायचा प्रयत्न करत होता. सर्वसामान्यांना जेवढा काही आधार देता आला तेवढा देण्याचा प्रयत्न नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी केलं. आज विजयनं जे आयसोलेशन सेंटर उभं केलं, नगरपालिकेची शाळा ही घेऊन त्या ठिकाणी प्रभागातल्या लोकांना सोय प्रभाग किंवा बाहेरनं पण आलेल्या लोकांना चांगली सोय होईल. त्यांना घरामध्ये ज्या अडचणी होतात, एखादा माणूस घरामध्ये पॉझिटिव्ह झाला की पूर्ण घराला आई वडील बायको मुलं सगळ्यांना धोका निर्माण होतो कोरोना होण्याचा. मग आयसोलेशन सेंटर हे खरं म्हणजे वॉर्डामध्ये प्रभागामध्ये गरजेचे होते पण काही ठराविक ठिकाणीच ते झालेले आपल्याला बघायला मिळत आहे आणि ते काम विजय काटवडेंनी केलं. त्यांनी डॉक्टरांची टीम बरोबर घेतली, नुसतंच राहायची किंवा झोपायची सोय केली आहे एवढं नाही तर तिथं लागणारी जी काही मेडिकल फॅसिलिटी आहे किंवा तिथं आल्यानंतर पेशंटना अगदी थोडा त्यांचा स्कोर कमी असतो, आपण काही फार वरच्या स्कोरचे पेशंट ठेवून घेऊ शकत नाही पण जे स्वतःच्या इम्युनिटीवर बरे होऊ शकतात आणि कमी स्कोर असताना काही अँटीव्हायरल औषधं दिली तर ते बरे होऊ शकतात असे पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट करून घ्यायचे. त्यांच्यासाठी लागणाऱ्या डॉक्टरांची टीम, त्यासाठी लागणारी औषधं, जेवणाची सोय अशी सर्व सोय या आयसोलेशन सेंटरमध्ये दादा विजय काटवडेंनी उपलब्ध करून दिली आणि नक्कीच त्यांचंही काम म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं सुच्छ झालंय. थोडं म्हणजे आमची सगळ्यांची सातारकर म्हणून दादा थोडं आपल्याला मी हे बोलणं अडचणीच होणार आहे तर आमची सगळ्यांचीच हे होती की सातारा नगरपालिकेनं त्यांच्या ज्या शाळा आहेत ते घेऊन त्यांनी स्वतःहून नगरपालिकेनं वेगवेगळ्या ठिकाणी आयसोलेशन सेंटर उभी करायला पाहिजे होती तर तसं झालं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, त्याच्यावर काही आपण बोललं पाहिजे असं मी म्हणणार नाही कारण मी आधीच म्हटलं की आपल्याला अडचणीचा विषय म्हणजे अडचणीचा म्हणण्यापेक्षा कुणाची बाजू घ्यायची हा थोडा विषय होऊ शकतो पण जी खंत आमची आहे ती बोलून दाखवतोय. ठीक आहे, लोकांनी सातारकरांनी पण ते बघितलंय की जिल्ह्याची नगरपालिका असून सुद्धा कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सातारा नगरपालिकेचा कारभार किंवा सातारा नगरपालिकेनं सातारकरांना जी काही मदत मदतीचा हात द्यायला पाहिजे होता तो दुर्दैवानं मिळाला नाही. आज जे आम्हाला फक्त एवढंच वाटतं की आमची नगरपालिका आहे, साताऱ्यामध्ये नगरपालिका आहे ते सकाळच्या घंटागाडीच्या गाण्यावरूनच आम्हाला कळतं सातारकरांची पण माग आहे त्यांचं म्हणजे सकाळची जी घंटागाडी आपली येती तिच्या गाण्यावरूनच कळतं की साताऱ्यामध्ये नगरपालिका अस्तित्वात आहे. मला वाटत नाही की कुठेही काहीतरी राहिलेलं आहे, जाऊ दे ज्याच वेळेला पुढचंही होईल. मी विजयला मनापासून शुभेच्छा देतो, दादांचा पहिल्यापासून त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि दादांमुळे कायम राहील. जर जो बीपीएससी रोडा दुसऱ्या अटेनंतर आता शहरा शहरात रस्ते रस्ता जाणवत आहे कारण पुढे काय निश्चित आहे तर पहिल्या अटेनंतर असणारे बेफिकर जाऊ त्या बेफिकिरीचा परिणाम म्हणून दुसरी लाट किंवा आधी कळत असते आणि इतकी भयानक झाली की त्याने कुटुंबाच्या कुटुंबाला भेटले. माझ्यापुरतं उदाहरण सांगितलं इथेच माझी सगळी बहीण राहते, ती इन्फेक्ट झाली, नवरा इन्फेक्ट झाला, मुलगी इन्फेक्ट झाली, नात इन्फेक्ट झाली. पहिल्या लाटेमध्ये हा प्रॉब्लेम फार नव्हता, दुसऱ्या लाटेमध्ये मात्र कुटुंबाच्या कुटुंब इन्फेक्ट झाली आणि ती लवकर माणसाला डेथकडे मृत्यूकडे न्यायला लागली आणि पुण्यासारख्या शहरात अशी स्थिती आली की आता रस्त्या रस्त्यावर पेशंट भरून पडतात की काय
रस्त्या रस्त्यावर चिता लावावे लागतात की 8-8 तास अंत्यसंस्कारासाठी रांग लावायला लागायची. पण त्यातूनही आपला समाज असा आहे की तो अडचणीच्या वेळेला लगेच धावून जातो, त्याप्रमाणे त्याच्यातील लोकांनी मागे काढले. पुण्यासारख्या ठिकाणी आपण 2000 नवीन ऑक्सिजन बेड क्रिएट केले. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण जायचो, हात जोडून सांगायचो की आम्ही तुम्हाला 10 बेड 20 बेड उभे करून देतो, नंतर तुम्हालाच ठेवा. पण तुमचा मेडिकल स्टाफ आणि नवीन 20 बेड, तुमची 70ची क्षमता 90 करा. मग काही ठिकाणी इंडिपेंडेंट आपण आपली उभी केली. दरवाजे कॉलेजमध्ये गेला तर लक्षात येईल की 58 बेडेड आपण सुरू केला. असं 2000 बेड आपण पुण्यात निर्माण केले. तसं विजय सरके काही जणांनी हा मनोदय व्यक्त केला की दुसऱ्या लाटेमधला कोरोना हा लक्षणं नसतील तर घरी राहून सुद्धा चालेल. मग आपण काही ठिकाणी घरी राहणाऱ्यांना टेलिमेडिसिन सुरू केलं. टेलिमेडिसिन मध्ये डॉक्टरने दिवसातून 2 व्हिडिओ कॉल करायचा, डॉक्टरला त्याचे चार्जेस मिळतील आणि डॉक्टरने दिलेली औषधं त्याने नियमितपणे घ्यायची. 99% लोक बरे व्हायला. पण ज्याची गरज नाही, महाराष्ट्राच्या आदिवासी भागामध्ये आपली 53 सेंटर आपण सुरू केली, कारण त्याचे झोपड्या आयसोलेशन त्यांना कुठून करावं मिळणार. शहरात सुद्धा छोटी घर आयसोलेशन कुठून करणार. पण मग विजय सरके अनेकांनी इच्छा व्यक्त केली किंवा आम्ही जर आपण असिम्प्टोमॅटिक लक्षणं नसणाऱ्यांसाठी की जिथे हा डॉक्टर पेशंट सिरियस झाला धावा ऑक्सिजन लावा असं नाही म्हणा. तिथं स्ट्रिक्टली सांगितलं होतं की लक्षणं दिसली की लगेच तो हॉस्पिटलला शिफ्ट झाला पाहिजे. हा रिस्क घेण्याचा विषय नाही. त्याप्रमाणे त्याने डॉक्टर्सही ठेवले, नर्सेसही ठेवले, वॉर्डबॉय ठेवले, आयआय ठेवल्या आणि औषधं जेवणामध्ये सगळी बसवली. तो असं झाला की याचे चार्जेस काय होते. भारतीय जनता पार्टीने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे करायचं ते फ्री करायचं. त्याचा खर्च लोकांकडे झोळी पसरून आपण पाहू आणि त्याप्रमाणे काही व्यवस्था लागल्या आणि त्या सगळ्यांचा एका अर्थाने सन्मान करण्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्यांना बोललो आहे. दोनच मुद्दे मांडून बोलत होतो की मगाशी उल्लेख केला की आपला समाज अडचण आली की धावून जातो, अडचण संपली की पुन्हा घरी जाऊन बसतो. म्हणजे उदाहरण समजा भूकंपाचा धक्का बसला भूजला किंवा किला गेला, महिना महिना बॅगा जाऊन गेले, घरी बायकोची परवानगी घेता भांडण तोडून गेले, भूकंपाचं सगळं सावरलं की नंतर गल्लीमध्ये एक पोरग पडलं तर उचलण्याचा काही त्रास आपण घेतो. राष्ट्रावर संकट आलं तर काम करायचं. उद्या सीमेवर लढाई सुरू झाली की महिला दागिने बिगिने काढून देणार, पंतप्रधान आवाहन करणार की मला देश सुरक्षित ठेवायला तुमचे दागिने द्या, सगळ्या नवऱ्याशी भांडण करून दागिने देणार. देणार की नाही? एरवी एक ग्रंथ सोरमा ऐकलं किंवा एक अनाथाश्रम चालतोय. या निमित्ताने जो सेवेचा प्रासंगिक गुण आहे हिंदू समाजात, प्रासंगिक इन्सिडेंटल, तो साईभाव कसा होईल नेहमीच. काय काय हवंय? 10 रुपये, 5 रुपये, 5 रुपये असं नेहमीच असायला पाहिजे, नेहमीच असायला पाहिजे. आणि म्हणून हा एक विषय आपण सगळ्यांचं लक्षात घ्या की विशेषतः आरोग्य क्षेत्रामध्ये सदा सर्व काळ आगामी काळामध्ये काम करावं लागेल. कधी तो कोरोना येईल, आता कधी डेल्टा नावाचा विषय आलेला आहे, काही राजकीय असतात, अधिवेशन जास्त दिवस चालवायला लागू नये म्हणून काही राजकीय असतात, अधिवेशन संपलं की मग डेल्टा आता नावच नाही, तर काही खरे असतात. अशा सगळ्या विषयामध्ये आगामी काळामध्ये खूप मेडिकली सतर्क करायला पाहिजे. पुण्यात आम्ही सगळ्यांना सांगितले की ज्यांनी ज्यांनी ऑक्सिजन बेड सुरू केलं कोणी बंद करत नाही, मेंटेनन्सचा खर्च होते. उद्या पुन्हा संख्या वाढायला लागली धावधाव करणार काय की पुन्हा ऑक्सिजन बेड लावा, ऑक्सिजन सेंटर कितीतरी ठिकाणी आपण परमनंट ऑक्सिजन क्रिएशनचे प्लॅन ठेवतो, ते काही लिमिटेड नाही का आपण करतो. म्हणजे हा एक मुद्दा मला वाटतो की आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यात आहे. माझ्या ठिकाणी आपले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीमंत शिवेंद्रजी आहेत, ज्यांची परंपरा आहे सातत्याने हे करणं, आमदारांमध्ये हा भाग उघड. पण ते सुतगिरीचा अवतच म्हणजे काय, ते साखर कारखान्याचा अवतच म्हणजे काय, ते बँकचा अवतच म्हणजे काय, ते कॉपरेटिव्ह सोसायटीचा अवतच म्हणजे काय, तर सातत्याने लोकांना मदत करण्याचं एक माध्यम दिले होते. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझं 10 बेडचं हॉस्पिटल आहे, माझी एक पतसंस्था आहे,
माझे 50 बसत गट आहे, म्हणजे सारखा मी लोकांना मदत करतो आहे अशी बाबांसारखी शिवेंद्रांसारखी परंपरा काही प्रमाण विक्रमचं असं आहे. मला दत्ताजींच्या बाबतीत अनेक गोष्टी माहिती आहेत की त्यांचं कुटुंब खूप सारखं शिक्षणामध्ये प्रमुखपणे मदत करत असत. आपण उद्या परी नाही, परीचा अर्थ असा आहे की ती स्वर्गातून येणारी परी नाही, परी म्हणजे आपली ताकद आपापल्या परीने आपापल्या ताकदीप्रमाणे हा सेवेचा स्थायी भाव परमनंट स्वभाव कसा होईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवटचा मुद्दा, कोविडमध्ये आरोग्य सुविधा आपण खूप दिल्या. आता आपण विजयचं कौतुक करायला आणि राजेने पण चालवलं आणि विक्रमने आमच्या जिल्हाध्यक्ष जिल्ह्यावर काय काय चालवलं असं सांगितलं, परंतु आरोग्य सुविधांच्या प्रमाणे सव्वा वर्ष व्यवसाय बंद असल्यामुळे, दुकान बंद असल्यामुळे, नोकरी बंद असल्यामुळे, ठेला बंद असल्यामुळे घरं कशी चालली आहेत त्याचा एक सर्व्हे केला पाहिजे. पण त्या घरातली महिला स्वाभिमानी असल्यामुळे सुरुवातीला तिने आईकडे मागितले, म्हणजे बाहेरी शेजारी मागितले, मग कधी काळातले विकले, कधी हातातले विकले, असं करत करत लोकांचे संसार चाललेले आहे. अजून किती दिवस चालणार आहे माहिती नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये माणसांना स्पेशली नाही प्रकार आहे पण आपला समज स्वाभिमानी आहे, तर अशा प्रकारे वारंवार किट देणं त्यालाही आवडत नाही. कोणीतरी किट देत आहे, फोटो काढत आहे, पेपरच्या फोटो त्यालाही आवडत नाही. तो मला काम द्या, मला रोजगार द्या आणि त्याच्यातून मी माझ्या पायावर उभा राहतो. पुण्यामध्ये पुण्याला सांगायचं झालं तर आपण 3000 रिक्षावाल्यांना 1000 रुपयाची CNG गॅसची कुपन दिली, 205 स्लॉट केले. का तर एका वेळेला रिक्षामध्ये 250 रुपयाचा गॅस बसतो. पप्पावालाही बाबांसारखा मित्र निघाला तर म्हणाला की 200 रुपयाचं कुपन त्याने दिलं आणि 180 जर बसला तर मी 20 रुपये त्याला कॅशमध्ये परत देणार. 220 झालं तर त्याला म्हणणं कशाला कुपन मोडतोस तू, 20 रुपये फक्त दे. मी कोथरूडमध्ये 3000 रुपयांचं गेलो तर आमच्या अख्खं शहरच भुसावळ रस्त्यावर आणि 22000 रिक्षा पुण्यात रिक्षा सगळ्यांना 28000 22000 रिक्षावाल्यांना या नगरसेवकाने 500 रुपयाची कुपन दिले, त्या नगरसेवकाने 1000 दिले, ह्याने 2000 दिले, असं करतो. 22000 रिक्षावाले असे आहेत की ज्यात लॉजिक आपण असं मांडलं की वर्ष सव्वा वर्ष रिक्षा बंद असल्यामुळे आता तो रिक्षा रस्त्यावर जेव्हा आणेल तेव्हा बायकोकडे त्याला 200 रुपये मागावे लागतील. बायको सुद्धा शोधून त्याला 100 रुपये दिले. माझ्याही डब्यातली 100 पेक्षा जास्त नाही. म्हणून ही कल्पना आपण मांडली की त्या रिक्षावाल्यांना असं म्हणू की 200 रुपयाच्या गॅसमध्ये 800 रुपयाचा बिझनेस क्रिएट होतो, म्हणजे पॅसेंजर जवळ. तर माझ्या 1000 रुपयाच्या कुपनमध्ये 800 × 5 = 4000 रुपये तुझे क्रिएट होते. माझे 1000 तुझ्याकडे भांडवल म्हणून आहे, 5000 रुपयामध्ये तुझी गाडी रोटेट व्हायला सुरुवात झाली, असा एक उपक्रम आपण केला. मग पुण्यामध्ये 7500 स्कूल बसवाले आणि आश्चर्य म्हणजे त्यातल्या निम्म्या ड्रायव्हर महिला आहेत, त्यांनी बँकेचं कर्ज काढून स्कूल बस घेतली. स्कूल बस म्हणजे मारुती व्हॅन टाईप, तिच्यात 14 मुलं बसवलं. 1.5 वर्ष जरी शाळाच बसत आहेत, स्कूल व्हॅनला पालक पैसे देत नाही आहेत, अक्षरशः स्कूल व्हॅन विकण्याची स्थिती आली. पुण्यात मी काही इंडस्ट्रीशी बोललो की ह्यात मला तुम्ही मदत करा, तुम्ही काय मदत करू, तर तुमच्या 25000 रुपये आम्हाला एका महिन्याचे स्कूल बस भरण्यात द्यायचे. तुम्ही 25000 × 10 तर 25000 × 20 तेवढ्या स्कूल बस घ्यायच्या. महिनाभर कारखान्याच्या बाहेर रांगेने उभ्या करा किंवा कामगारांची वाहतूक करा किंवा बायकोला भाजी आणायला द्या, तुम्ही त्याला 25000 रुपये जमा द्या. लोकांची दातृत्व शक्ती प्रासंगिक का होईना तर इतकी आहे की मोठ्या प्रमाणाला प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आणि आता पुण्यामधल्या ह्या स्कूल बसवाल्यांचा आर्थिक प्रश्न आपण सोडवतो. मला असं वाटतं की या लाईन्सवर विचार केला पाहिजे. खूप दारुण आर्थिक स्थिती आहे, तसे कसे संसार चालवणारे लोक सेविंग कुठलं मध्यमवर्गाने FDI मोडल्या, जर FDI मोडून म्हणून पुढे काय करायचं प्रश्न आहे, त्यांच्याकडून काय काय FDI. त्यामुळे सगळ्याच इथे उपस्थित कार्यकर्त्यांना मी असं आवाहन करेन की या लाईन्सवर जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करणार असाल तर त्याला आम्ही नक्की आर्थिक मदत करू, लोकांशी बोलू की तुम्ही यांना पैसे दिले पाहिजेत. या सगळ्या संकटामध्ये आपण एकला मदत करू, विजयचं मी खूप अभिनंदन करतो आणि सुरुवातीला
मी पुण्याहून एक चांगली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणलेली आहे. बाबांना विनंती करतो की ती त्यांनी विजयला द्यावी, म्हणजे त्याचा सन्मान होईल. मग त्याचे जे अन्य 10 सन्मान आहेत ते करून मला लवकर पाहिजे करून घेतात.